रस्त्यांची कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांची वर्क ऑर्डर रद्द करून कंत्राट अपात्र ठरवण्यात यावं असं महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेशित केलंय. शहरात रखडलेल्या विविध कामांसंदर्भात महापौर त्र्यंबक तुपे यांच्या दालनात आज विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत रस्त्यांच्या कामांचं प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीत महापौरांनी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या प्रश्नोत्तरात असं आढळून आलं की अनेक प्रभागातील रस्त्यांचं काम ठेकेदारांना देण्यात आलं आहे, मात्र हे काम अद्यापही सुरू झालेलं नाही. काही पॅचवर्क तसेच डांबरीकरणाचे काम पावसाळा सुरू होऊनही अद्याप झालेले नाही. या बैठकीनंतर महापौरांनी आदेशित केलं की ज्या ठेकेदारांना वर्षभरापूर्वी काम दिलं आहे परंतु त्यांनी अद्याप कामांना सुरुवात केलेली नाही अशा ठेकेदारांना 2 वर्षांकरिता अपात्र ठरवण्यात यावं, तर सदरील काम शॉर्ट टेंडर काढून सुरू करण्यात यावं. पावसाळ्यापूर्वी पॅचवर्क व डांबरीकरणाचं काम युद्धपातळीवर करण्यात यावं. या कोणत्याही गुत्तेदारांनी त्यांच्याकडील काम पूर्ण केल्याशिवाय दुसरं कोणतंही काम त्यांना न देण्यात यावं. तसंच रमजान महिना चालू असल्यामुळे लहान गुत्तेदारांचं देयक लवकरात लवकर अदा करण्यात यावं. या बैठकीत उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अयुब जहागीरदार, राजू वैद्य, नासिर सिद्दीकी, गजानन बारवाल, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यासह मनपाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.